प्रशासन की ओर से नागपुर ग्रामीण इलाकों की 9वीं से 12वीं कक्षा के स्कूल 14 दिसंबर से शुरू हो गई है। उसी के अनुसार शिक्षकों को कोविड आरटीपीसीआर जांच करना अनिवार्य है। इसीलिए मोहपा के शिक्षकों ने 12 दिसंबर को मोहपा पीएससी कोविड सेंटर में 83 लोगों ने अपने सैंपल दिए थे, लेकिन 37 लोगों को ही रिपोर्ट प्राप्त हुई है। 46 लोगों को रिपोर्ट नहीं मिली। इन शिक्षकों में से एक शिक्षक ने मोहपा पीएससी के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लीना कोवे से पूछताछ की। 10 दिन बीत जाने के बावजूद भी रिपोर्ट अब तक क्यों नहीं मिली, इस पर डॉक्टर कोवे इन्होंने बताया कि एक ही दिन 83 शिक्षक बड़ी संख्या में जांच करने के लिए आने से सूची गायब हो गई है। इसके लिए सभी शिक्षकों को ही जिम्मेदार ठहराया जा रहा है। जिम्मेदार पद पर रहने के बावजूद ऐसा गैर जिम्मेदाराना जवाब देना ठीक नहीं। स्कूल में उपस्थित रहने के लिए बार बार शिक्षकों को सूचना दी जा रही है। ऐसी स्थिति में संक्रमित शिक्षक स्कूल गए तो अन्य विद्यार्थी को भी संक्रमित करेंगे। ऐसे में विद्यार्थी और शिक्षकों की जान धोखे में है। संबंधित प्रकरण में जांच करने की मांग शिक्षकों द्वारा की गई है। हेलो मैडम, कोई मैडम बोलता? मैडम ढाले गुरुजी बोलतो मोहपावरून। मैडम 12 तारखेला मी आरटीपीसीआर टेस्ट केली, परंतु अजूनपर्यंत त्याचा रिपोर्ट नाही आली। 12 तारखेचा रिपोर्ट अपडेटेड आहे। हा अपडेटेड आहे मॅडम, पण कसं किती दिवस थांबतात, कारण की शाळेत जायचं आहे। ते मी नाही सांगू शकणार, कारण काय झालं, त्या दिवशी 83 सॅम्पल गेले होते आणि त्यापैकी फक्त 37 सॅम्पलचा रिपोर्ट आलेला आहे, बाकी आलेला नाहीये। 14 तारखेपासून मी कंटिन्यू त्यांना विचारत आहे आणि ते शोधत आहे। ते तपासणी झालेली आहे, पण लिस्ट कुठेतरी मिसप्लेस झालेली आहे, म्हणून ते डाउनलोड करू नाही शकत आहेत। मिसप्लेस झाले मग याच्यामध्ये चुकी कोणी असेल मॅडम? मेडिकल वाल्यांची चुकी असेल का? नाही, तुमची चुकी आहे त्याच्यात। आमची? हो, कारण तुम्ही एका वेळेस तेवढे लोक आले ना, त्याच्यात तुमची चुकी आहे मॅडम। 200 लोकांच्या टेस्ट झाल्या मॅडम एका दिवशी, मग आम्ही कशी चुकी केली? त्या दिवशी कसं झालं, शनिवारला तुम्हाला सगळ्यांना सोमवारला जॉईन व्हायचं होतं, ठीक आहे? नाही नाही मॅडम, मला बघा, मी काय म्हणतो की ज्या दिवशी आपण टेस्ट केली 12 तारखेला, त्या दिवशी आम्ही किती 83 लोक तारखेला आणि 12 तारखेला तुम्ही आले होते शनिवारला, आणि सोमवारला तुम्हाला जॉईन व्हायचं होतं। असंच प्रत्येक पीएससी मध्ये शनिवारला मॅक्झिमम तपासण्या झाल्या शनिवारच्या दिवशी, आणि मॅक्झिमम सॅम्पल शनिवारच्या दिवशी जीएमपी आयजीएमपीला गेले, एम्सला। मॅडम कितीतरी टेस्ट होतात एका दिवशी, याच्या आधी पण पाहिला आहे, परंतु एका दिवशी 86 लोक आले म्हणून त्यांची चूक आहे असं कसं म्हणू शकता तुम्ही? नाही तर तुम्ही मला विचारत आहे ना कोणाची चूक आहे म्हणून। हो, मग आमची कशी झाली? हा, तर मॅक्झिमम लोक आले म्हणून मी म्हणत आहे की तुमची चूक आहे असं म्हणता का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, फॉलोअप घेणं सुरू आहे माझं। चांगलं उत्तर दिलं मॅडम तुम्ही, ठीक आहे ना। अरे बाबा, तुम्ही असं विचारलं म्हणून मी एक मजाक म्हणून असं उत्तर दिलं। तुमचा कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि मी आता 14 तारखेपासून फॉलोअप सुरू आहे, आणि माझे 14 तारखेपासून जे फॉलोअप सुरू आहे त्याच्या मागे आमचं किती वेळ जातो, किती हेल्थ आहे, तिथे किती धांदल होत आहे मेडिकलला, ते तुम्ही समजू नाही शकत। नाही, समजू शकतो मॅडम, पूर्वी सारखे पेशंट नाही आपण, तुम्ही जे मी शिशिर भाऊराव ढाले मोपा येथील रहिवासी आहे, तसेच जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे। शासनाने 14 डिसेंबर 2020 नागपूर ग्रामीण येथील शाळा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही मोपा येथील जवळपास 83 शिक्षक शिक्षिका कोविड आरटीपीसीआरचा स्वॅब देण्याकरिता मोपा पीएससी अंतर्गत येणाऱ्या कोविड सेंटरला गेलो व आपले नमुने दिले। त्यानंतर 2-3 दिवसांमध्ये 37 लोकांच्या चाचण्या होऊन आल्या, त्यांचा रिपोर्ट आला, परंतु अजूनही 46 शिक्षकांचे रिपोर्ट अप्राप्त आहे। मी या गेल्या आठवड्याभर अनेकदा माझ्या शिक्षक बांधवांना किंवा पीएससीतील कर्मचारी किंवा संबंधित मेडिकलची कोणीही व्यक्ती यांना विचारणा करीत आहे की रिपोर्ट आलेले आहेत की नाही, तर त्यांच्याकडून मला नाही तसे उत्तर मिळाले। शेवटी मला कोणताही पर्याय नसल्यामुळे मी मोपा पीएससीतील डॉक्टर लीना कोवे मॅडम यांना कॉल केला व त्यांना विचारलं की मॅडम आमचा अजून रिपोर्ट आलेला नाही, 12 तारखेला आम्ही रिपोर्ट दिलेला होता, आज 22 तारीख आहे, 10 दिवस उलटून गेले तरी पण आमचे रिपोर्ट अजून आम्हाला मिळालेला नाही,